महापालिकेतील बोगस बिल रॅकेट प्रकरणी 2 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. महापालिकेअंतर्गत औषध फवारणीचं काम करणाऱ्या एका कंत्राटदारानं कनिष्ठ कर्मचाऱ्यांपासून थेट आयुक्तांपर्यंत बोगस सह्या करून लाखो रुपयांची बिलं उचलण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या बोगस बिल घोटाळ्यामुळे प्रशासन हादरलं असून या दृष्टीनं मनपा प्रशासनाच्या वतीनं सखोल तपासणी सुरू केली आहे. बोगस बिल प्रकरणात आतापर्यंत 3 फाईल्स सापडल्या आहेत. बोगस बिल घोटाळ्याची उलट तपासणी प्रशासनाच्या वतीनं केली जाते. या प्रकरणी कंत्राटदार रामदास ठोंबरे यांच्या मार्फत 2010 ते 2015 या कालावधीत दाखल बिलांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. बोगस बिल घोटाळ्याचा छडा लावण्यासाठी महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी महापालिकेच्या लेखा विभागातील 2 जणांना कारण दाखवा नोटीस बजावली आहे. लेखा विभागातील आवक जावक मधील कर्मचाऱ्यांसह अन्य एका कर्मचाऱ्याचा यात समावेश आहे. आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या कर्मचाऱ्यांची सायंकाळपर्यंत नावं कळू शकलेली नाहीयेत. परंतु बोगस बिल घोटाळ्यात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत.